पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का. कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र. 50 किलो वजनी गटामध्ये 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषांनी घेतली विनेश फोगाटची भेट. डिहायड्रेशन झाल्यानं विनेशवर पॅरिसच्या रुग्णालयामध्ये उपचार. पंतप्रधान मोदींचा पीटी उषा यांना फोन. विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत माहिती घेतली. तर विनेश तू भारताचा गौरव आहेस, ट्विट करत मोदींकडून कौतुक. मला औरंगजेबाच्या फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणतात, हिंमत असेल तर बांगलादेशमधील हिंदूंना वाचवा. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी गाठी. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन दिल्लीला गेलेत, ठाकरे काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का? आशिष शेलार यांचा खोचक सवाल. सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलते. ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार, जयंत पाटलांचा दावा. फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, आंदोलकांच्या नाही. स्वतःला 96 पिढी मराठा समजत असाल तर जनतेच्या बाजूने बोला. अन्यायी फडणवीसांच्या बाजूने बोलणं बंद करा. जरांगेंचा राणेंवर हल्लाबोल. भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीमध्ये पाडायचं, मनोज जरांगे यांचा इशारा. काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवार यांच्यावर निशाणा. राज ठाकरे लपवा छपवीच्याही पुढे. आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. मनोज जरांगे यांचं राजकीयकरण झालंय, त्यांचं आंदोलन भरकटलंय. जरांगेंनी हीन भावनेनं बोलणं थांबवावं. भाजप नेते प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगे यांच्या सगे सोयरेच्या मागणीला माझा विरोध. सगे सोयरे कुठेही डिफाईन होत नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं, जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधील 70 ते 80 ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकल्याची माहिती. अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय, मनसेच्या योगेश चिलेंची मिटकरी यांच्यावर टीका. तर राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या नावाने योगेश चिलेंची कंत्राटदारांकडून खंडणी वसुली, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग, अमोल मिटकरींचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार. मुंबई म्हाडातर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीकरता सोडत जाहीर. ऑनलाईन नोंदणीसाठी 9 ऑगस्टपासून सुरुवात होणार. महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला. 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवारगड, 2 जागा ठाकरे गट लढणार. मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम, कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार, आमदारांना पक्षाकडून इशारा. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदारांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश. सहकार मंत्री वळसे पाटलांसमोर सुनावणी संपन्न.